सरसेनापती हंबीरराव 27 मे 2022 रोजी चित्रपट जो आहे चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता। या चित्रपटाने पहिल्या आठवड्यामध्ये 2022 मधील सर्वात जास्त कमाई करण्याचा मान जो आहे ते मिळवलेला आहे। एकदम सुरुवातीला पावनखिंड चित्रपट जो आहे त्याने जवळपास 12.5 कोटी रुपयांची कमाई आपल्या पहिल्या आठवड्यामध्ये केली होती। त्यानंतर त्या चित्रपटाचा रेकॉर्ड जो आहे धर्मवीर या चित्रपटाने मोडला व पहिल्या आठवड्यामध्ये 13.87 कोटी रुपयांची कमाई जी आहे ती केली होती। तर आज आपण जाणून घेऊया की या चित्रपटाने सरसेनापती हंबीरराव चित्रपटाने या दोन्ही चित्रपटाचा रेकॉर्ड मोडलेला आहे व 2022 मधील सर्वात जास्त पहिल्या आठवड्यात कमाई करण्याचा मान मिळवलेला आहे। तर या चित्रपटाने एकूण कमाई पहिल्या आठवड्यात किती केलेली आहे। हा जो चित्रपट आहे या चित्रपटाला क्रिटिक्सकडून रिव्ह्यू जे आहेत खूप चांगले मिळालेले आहेत। चित्रपटाला IMDb रेटिंग ही 9.5 जी आहे ती मिळालेली आहे 10 पैकी। त्यासोबत चित्रपटाच्या लीडकास्टमध्ये आपल्याला जे आहेत प्रवीण तडे, कश्मीर महाजनी, राकेश बापट, उपेंद्र लिमे, श्रुती मराठे यासारखे बरेच काही मराठीतील नावाजलेले कलाकार जे आहेत ते दिसलेले आहेत। चित्रपटाचे दिग्दर्शन प्रवीण तडे यांनीच केलेले आहे। जो धर्मवीर चित्रपट रिलीज झाला होता त्या चित्रपटाचे दिग्दर्शनही प्रवीण तडे यांनीच केले होते। तो चित्रपटही याच महिन्यामध्ये प्रदर्शित झाला होता मे महिन्यामध्येच व हा चित्रपटही मे महिन्यामध्येच प्रदर्शित झाला होता। हे दोनही चित्रपट जे आहेत मे महिन्यामध्येच प्रदर्शित झालेले आहेत व दोन्ही चित्रपट जे आहेत बॉक्स ऑफिसवरती सुपर डुपर हिट ठरलेले आहेत। या चित्रपटाविषयी आणखी बोलायला गेलं तर 400+ स्क्रीन ज्या चित्रपटाला ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये मिळालेल्या होत्या जे की एक चांगला स्क्रीन काउंट होता। चित्रपटाचे बजेट जर पाहिले तर 15 कोटी रुपये हे असे चित्रपटाचे बजेट आहे जे की एक चांगले बजेट आहे। धर्मवीर चित्रपटाचे बजेट 7 कोटी रुपये होते तर या चित्रपटाचे बजेट जवळपास दुप्पटच आहे त्या चित्रपटाच्या। धर्मवीर चित्रपटाने आपल्या पहिल्या आठवड्यामध्ये 13.87 लाख रुपयांची कमाई केली होती। या चित्रपटाची जर कमाई पाहिली तर या चित्रपटाने आपल्या पूर्ण पहिल्या आठवड्यामध्ये 14.31 कोटी रुपयांची कमाई केलेली आहे। चित्रपटाची 7व्या दिवशीची कमाई ही 1 कोटींच्या वर जी आहे ती झालेली आहे। जी गोष्ट धर्मवीर चित्रपटाला जमली नाही ती गोष्टही या चित्रपटाने करून दाखवली कारण की धर्मवीर चित्रपटाने आपल्या जवळपास 6 दिवसामध्ये 1 कोटींच्या वरची कमाई केली होती। फक्त 7व्या दिवशी चित्रपटाची कमाई जी आहे ती 1 कोटीपेक्षा कमी झाली होती व 92 लाख रुपये चित्रपटाने 7व्या दिवशी कमवले होते। त्यामुळे चित्रपटाची कमाई जी आहे सरसेनापती हंबीरराव चित्रपटापेक्षा थोडी कमी राहिली परंतु सरसेनापती हंबीरराव चित्रपटाने आपल्या 7ही दिवसामध्ये 1 कोटींच्या वरची कमाई जी आहे ती केलेली आहे व बॉक्स ऑफिसवरती सुपर डुपर हिट ठरत 14.31 कोटी रुपयांची कमाई या चित्रपटाने केलेली आहे। तर तुम्ही सरसेनापती हंबीरराव हा चित्रपट पाहिलेला आहे का नाही मला कमेंट करून सांगा आणि थँक्यू फॉर वॉचिंग।